रात्री फोन आलता सीएम ऑफिसमधून की परवा येतो म्हणजे उद्या बघूयात, आता शेवटची उद्याचे दिवस वाट का तुम्ही म्हणताय तसं जुलवतेत, पण एवढं सोपं नाही ते, बघूयात. त्यांनी तसं कारण पण सांगितलं की मुख्यमंत्री साहेब श्रीनगरला गेलेत म्हणून आम्ही परवा येतो, आता परवाचे दिवस वाट बघू. सोमवारी तुम्हाला शब्द दिला होता, उपोषण संपल्यानंतर त्याच्या सोमवारी शब्द दिला होता, 3 दिवस झाले आणि तुमचा सगळा टाइम बाउंड त्याच्यावर डिपेंड आहे, कारण तुम्हाला कशा पद्धतीने काम करणार सरकार हे लिखित स्वरूपात देणार होतं, ते सरकार लवकर देत नाही, टाळाटाळ करत नाही. आता परवाचीच वाट बघू आम्ही पण, मग म्हणजे उद्या. हा उद्या आम्ही पण उद्याची वाट बघू, नसतं मग घेऊ पुढची भूमिका आम्ही पण. ओबीसी त्यांच्याबद्दल मला काय सांगणार बी नाही, म्हणायचं पण नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ आहे, सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्याजवळ आहे, आम्ही आमचं ठरवलेलं आहे आणि बघूत पण. परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो, आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होत आहे, यांच्यातल्या फक्त 2-3 जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही, मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा पण शांततेत, आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, त्यांनाही आज एक विनंती आहे. आज महत्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतं, याचं कारण असं की जे शांततेत आंदोलनं करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत, यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुतवलं जातं आहे, याकडं मराठ्यांच्या नेत्यांनीसुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्या त्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोरं तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाहीत. षडयंत्र काय आहे हे